नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि हा हा माझ्यासाठी आता जवळजवळ तिसरा का चौथा स्नोफॉल आहे हा UK मधला. बट आईसाठी पण स्नोफॉलचा पहिला एक्सपिरियन्स नाही म्हणता येणार, कारण की आई काश्मीरला वगैरे गेली होती, सो तिने तिकडे ऑलरेडी स्नोफॉलचा एक्सपिरियन्स घेतला आहे. बट इंग्लंडचा UK मधला तरी तिचा पहिला स्नोफॉल आहे. आणि ती आलीच डिसेंबर नोव्हेंबरच्या एंडला, तर आता यामुळे आता तिला स्नोफॉलचा पण एक्सपिरियन्स घेता आलेला आहे. सो इथं माझं स्टेक ना घराच्या खालीच एक छोटंसं पार्क आहे, सो मी तिथंच घेऊन आलो आईला. तिथं मजबूत स्नो पडला आहे, सो मी तुम्हाला दाखवतो. आणखी ॲक्च्युली काल रात्रीपासूनच स्नोफॉल सुरू झाला आहे, तर आईला मी घेऊन पार्क. कुठलं पार्क? आपलं छोटंसं संभाजी पार्क. संभाजी तू बघतोयस ना? पूर्ण स्नो पडलेला आहे सगळीकडे. ब्युटिफुल, काय ड्रमॅटिक आहे यार हे सगळंच, मस्तच. सावकाश सावकाश. मी कसं वाटतंय तो फॉल? पाय बऱ्यापैकी आतमध्ये चाललेला आहे. ब्युटिफुल. आणि तिकडेच कोणीतरी स्नोमॅन बनवलेला दिसतं का तुम्हाला? मी जरासं झूम करतोय. येस, बघा मम्मी, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हा काढतोय काढतो. हा उडो उडो. अरे अग इथं बघ ना. उडो. ये थंडी लागेल. जगात आता दोन्ही हातात टाकते, एवढं जड आहे का तो? भारी झालाय पण स्नो मस्त. ते वरती चढायचं, लहान मुलं चढतात, ऍक्टिव्हिटी आहे ती. चढ चल असं जाऊया तिथं पुढे. चढ 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 चढ. गुड वन गुड वन. हा मस्त इथे असा क्यूटसा स्नोमॅन कोणीतरी बनवला आहे. हिला जायचं कुठून इथं? आहो गेट बंद आहे बहुतेक. सो आत्ता आम्ही 200 degrees मध्ये चाललो आहे कॉफी प्यायला. सो आता मी त्या 200 degrees मध्ये आलेलो आहे कॉफी घ्यायला. मस्त वाईब्स आहेत, लाईट्स खूप छान आहेत. हॉट चॉकलेट आणि कॉफी आलेली आहे. रवी हॉट चॉकलेट. उप्स सॉरी.